नमस्कार शेतकरी मित्रांनो, सदैन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज दिनांक 27 मे 2023 आणि याच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव आपण पाहणार आहोत. बऱ्याचशा बाजार समितीत कापूस बाजारभाव हे कमालीचे घसरलेले आहे. 6000 ते 6200 पर्यंत बाजारभाव येऊन ठेपलेले आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया कुठल्या बाजार समितीत काल कापूस बाजारभाव कुठल्या प्रगतीचा राहिला. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो सेलू, या ठिकाणी 3985 क्विंटल ची आवक आलेली होती. कमीत कमी दर होता 5900 रुपयापर्यंत. जास्तीत जास्त दर आहे 6895 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 6830 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती राळेगाव जिल्हा यवतमाळ, 1580 क्विंटल ची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6300 रुपये. सर्वसाधारण दर आहे 6700 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 6790 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर उमरेड बाजार समितीत 400 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6400 रुपये. सर्वसाधारण दर आहे 6650 रुपये आणि जास्तीचा दर आहे 6790 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर, 90 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6500 रुपये. सर्वसाधारण दर आहे 6700 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 6900 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर वर्धा कापूस लोकल, जवळपास 1500 क्विंटलपर्यंत आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6450 रुपये. सर्वसाधारण दर आहे 6750 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 6925 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मांडळ, 11 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6000 रुपये. जास्तीत जास्त दर आहे 7400 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळतोय 6060 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात कापसाला काय बाजारभाव निघाला कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून बेल बटन अवश्य दाबा, जेणेकरून शेतमालाचे भाव, शेतीविषयक माहिती आणि हवामानाचे अंदाज वेळोवेळी तुम्हाला मिळत राहील. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार.